कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरवळ तालुक्यात असलेलं हे खिद्रापूर गाव। तसं या गावाचे जुने नाव कोप्पद, मग नंतरला खिदरखान नावाच्या एका सुलतानांनी या गावावर ताबा मिळवला आणि या गावाचे नाव खिद्रापूर असे झाले। तर आपण आज चाललोय खिद्रापूरमधील एक अद्भुत आणि सुंदर वास्तुकलेचं उदाहरण असलेलं शंकरदेवाचं मंदिराला, म्हणजेच खोपेश्वर मंदिर बघायला। तर कसं काय मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी रोहन क्लासमधून तुम्हाला स्वागत करतो पुन्हा एकदा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आम्ही आलोय माझ्या आजोबांच्या गावी, म्हणजे तासगावमध्ये एक छोटंसं गाव आहे कुंपे, तिथं आलेलो आम्ही। तर माझं एक महत्त्वपूर्ण काम होतं, शनिवार रविवार सोमवार हे काम झालं आणि इथं आल्यावर ऐकायला आलं की इथे 1000 वर्षापूर्वीचं म्हणजे चालुक्य काळामध्ये बांधलेलं एक अद्भुत आणि सुंदर मंदिर आहे, ते ऐकून राहावं गेलंच नाही। तर आज आहे मंगळवार, आज वर्किंग डे आहे, त्याच्यामध्ये पण 5:30 निघालो तिकडनं आणि इथं 7 म्हणजे पोचलो आहे। मी आलो आहे म्हणजे सख्या भावापेक्षाही एकदम जवळचा भाऊ, म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा अथर्वकडनं। तर ह्या मंदिरची सुंदरता आणि हे जो वैशिष्ट्य, त्यासोबतच ह्या मंदिरची कथा, दंतकथा, लोककथा आणि इतिहास, जे मला जेवढी माहिती कळले ती माहिती गोळा करून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल इन ब्रीफ। तर बघूया ह्या मंदिरची सुंदरता आणि वैशिष्ट्य। चला, मंदिरला जाताना तुम्हाला प्रवेशद्वार लागतो। प्रवेशद्वारावर तुम्हाला 2 गज म्हणजे 2 हत्ती तुमचं स्वागत करताना दिसतील। आत गेल्यावर प्रवेशद्वाराला आधार देणारे खांब आणि त्यांच्यावर केलेली बारीक कोरीव काम, याचं दर्शन होतं। या संपूर्ण मंदिर इतकं सुंदरपणे कोरलं गेलेलं आहे की तुम्हाला ह्याच्या छतावर पण कोरीव काम दिसेल। प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला तुम्हाला काही मंदिराचे उद्ध्वस्त झालेले अवशेष बघायला मिळतील। मुघलांनी हे मंदिर उद्ध्वस्त करायचा पुरेपूर प्रयत्न केला आणि मंदिराचा काही एक भाग उद्ध्वस्तही केला, पण उद्ध्वस्त झालेल्या अवशेषांमधली सुंदरता आजही खूप उठून दिसते। प्रवेशद्वाराकडनं सरळ पुढे निघालो आणि हा अद्भुत आणि सुंदर स्वर्ग मंडप बघून धन्यच झालो। स्वर्ग मंडपाची विशेषता त्याच्या बांधकामात आहे, ते संपूर्णपणे वास्तुशिल्पप्रमाणे बांधलं गेलं आहे। स्वर्ग मंडपाला एकूण 48 खांब आहेत, ते 48 खांब 3 रांकांमध्ये विभागलेले आहेत। त्यातली पहिली रांग हे मुख्य 12 खांबांची आहे, त्या मुख्य खांबांवर बारीक कोरीव काम आणि खांब्याच्या खाली भारतामध्ये असलेले विभिन्न मंदिरांचा कळस कोरला गेला आहे। दुसरी रांग येते ती कठ्ठ्याच्या बाजूला असलेले 16 खांब्यांची आणि तिसरी रांग येते ही कठ्ठ्यावर असलेले 12 खांब्यांची आणि 4 दरवाज्यांना 2-2 खांबे हे असे 8 खांबे। हे असा एकूण 48 खांब्यांचा हा स्वर्गमंडप। पहिल्या रांगेतल्या 12 खांबांवर दिग्पाल आहे, दिग्पाल म्हणजे दिशादेवता। या स्वर्गमंडपाच्या बारीक उत्कृष्ट आणि अप्रतिम कोरीव काम बघून दंगच राहील। हा जो खाली गोल आकारचा दगड आहे याला रंगशिला असं म्हणतात आणि या दगडाचा व्यास म्हणजेच डायामीटर 14 फूट आहे आणि जे हे छतावर गॅप आहे त्याला गवाक्ष असं म्हणतात आणि ह्याचा पण व्यास म्हणजे डायामीटर 14 फूट आहे। वर्षातून 1 पौर्णिमा अशी येते जेव्हा चंद्र बरोबर मधोमध येतो, त्या चंद्राचा उजड बरोबर या रंगशिलेवर पडतो। हा पूर्वेचा द्वार, ह्याच्या दोन्ही बाजूला 5-5 असे एकूण 10 गदाधारी द्वारपाल आहे। हे संपूर्ण मंदिर 4 भागांमध्ये विभाजलेलं आहे, स्वर्ग मंडप, सभागृह, अंतराळ आणि गवा। अंतराळच्या सुरुवातीला तुम्हाला जय आणि विजय नावाचे द्वारपाल
एका दगडामध्ये अप्रतिमपणाने कोरलेले दिसते. सध्या मात्र एकच द्वारपाल शिल्लक आहे. गाभाऱ्यात सुद्धा अप्रतिम कलाकुसर आहे, पण फारसा काही उजड नसल्यामुळं काही स्पष्ट दिसत नाही. गाभाऱ्यात खोपेश्वर म्हणजे शंकर आणि धोपेश्वर म्हणजे विष्णू असे दक्षिणमुखी स्थापित झाले आहे. हे एकमेव मंदिर असेल जिथे शंकराची आणि विष्णुदेवाची पूजा एकत्र होते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा अप्रतिम आणि उत्कृष्ट कोरीव काम केले गेलं आहे. तर सर्वात खाली येतो तो गजपट्टा. या गजपट्ट्यामध्ये एकूण 92 हत्तींचा समावेश आहे. 92 हत्ती आपल्या पाठीवर अनेक देवदेवतांसोबत या मंदिराचा भार म्हणजे ओझं घेऊन थांबले असं प्रेक्षित होतं. गजपट्ट्याच्या वर येतो तो नरपट्टा. नरपट्ट्यामध्ये तुम्हाला अनेक देवदेवता आणि त्यांच्यासोबत अनेक नर नर्तकी कोरलेले दिसतील. हा दक्षिण द्वार. दक्षिण द्वाराच्या गणेशपट्ट्यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पा दिसते. ह्या द्वाराला 10 द्वारपाल आहेत, त्यामधील 7 स्त्रिया आणि 3 पुरुष द्वारपाल आहेत. तर असाच पलीकडे उत्तर दरवाजा आहे. तर आता मंदिर बघून झालंय, आता या मंदिरची कथा ऐक. तर मंदिरहून लवकर इथल्या गावातल्या घरी आलो. लवकर याचं कारण म्हणजे आज मी वर्किंग आहे, आपटकन आलो, लॉग इन केला, काम संपवलं, अजून काम आहे. तर त्यामधलं थोडासा वेळ काढून तुमच्यासमोर अनेकदा आलो की तुम्हाला त्या मंदिरची स्टोरी सांगायचं विसरलेलो, तर ती सांगण्यासाठी परत एकदा आलो. तर ह्या मंदिरचे 3 वैशिष्ट्य आहेत. पहिलं म्हणजे तो स्वर्ग मंडप जो इतका सुंदर आहे, आणि दुसरा म्हणजे हे एकमेव मंदिर आहे जिथे नंदीबैल नाही आहे. कसं असतं, शंकरदेवाचं मंदिर म्हणजे नंदीबैल आलाच तर तुम्ही बघितलं असणार, ह्या मंदिरमध्ये नंदीबैल नाही आहे. ह्याच्यामागे ही स्टोरी आहे, ती सांगतो तुम्हाला पुढे मी. आणि ह्या मंदिरचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे एका गाभाऱ्यामध्ये 2 देव आहेत. एक म्हणजे खोपेश्वर म्हणजे शंकर. खोपेश्वरच्या नावाचा अर्थ म्हणजे खोपलेला शंकर, म्हणजे रौद्र अवतार म्हणजे रागेत आलेला शंकर. आणि धोपेश्वर म्हणजे विष्णू. स्वर्ग मंडपचं वैशिष्ट्य हे त्याच्या बांधकाममध्ये आहे, ते तुम्ही बघितलं आहे. स्वर्ग मंडपची जे बांधकाम आहे ते एकदम वास्तुशिल्प प्रमाणे बांधकाम आहे आणि ते खूप सुंदर आहे. तर त्याच्या मागे एक लोककथा आहे, म्हणजे ती टोटली फेक आहे असं मला त्या मंदिरच्या भटजीने सांगितले. स्टोरी अशी आहे की हे मंदिर राक्षसाने मिळून म्हणजे दैत्याने मिळून एका रात्रीत बांधलं होतं. आणि जेव्हा ते स्वर्ग मंडपचं वरचं फक्त बांधकाम उरलं होतं तोपर्यंत सूर्य उजाडला आणि ते मंदिर बांधायचं राहूनच गेलं. तर ही गोष्ट फक्त लोककथा आहे आणि पूर्णपणे फेक आहे. आणि जे ते बाकीचे 2 वैशिष्ट्य आहेत ते म्हणजे एका गाभाऱ्यात 2 देव आणि नंदीबैल. तर ह्याच्यामागची कथा अशी आहे की शंकरची पहिली बायको सतीदेवी आणि शंकर एकत्र बसले होते. आणि सतीदेवींचे वडील म्हणजे दक्ष राजा ज्यांचं राज यड्डूर गावात होतं, त्यांनी आपल्या गावामध्ये यज्ञ केला होता. त्या यज्ञाला सगळ्या देवदेवतांना आमंत्रण दिले, फक्त शंकरदेवाला आणि सतीदेवीला आमंत्रण दिले नाही. म्हणून सतीदेवी रागून म्हणजे तिला राग आलेला आणि ती चिडलेली, म्हणून ती रागाला येऊन नंदीबैलाला घेऊन आपल्या वडिलांच्या घरी गेली, म्हणजे दक्ष राजाच्या घरी गेली. आणि तिकडे तिच्या वडिलांनी तिला खूप अपमान केला, म्हणून ती रागवून आपल्या म्हणजे आगेमध्ये आपली आहुती दिली, म्हणजे आपला जीव दिला. ही गोष्ट जेव्हा शंकरदेवाला कळली तेव्हा त्यांनी एकदम चिडलेले होते आणि ते रौद्र अवतार त्यांचा प्रकट झाला होता. रागामध्ये येऊन आपल्या जटामधनं वीरभद्राला काढून त्यांनी आताला आदेश दिला की तुम्ही दक्ष राजाला जाऊन मारावे. म्हणून मग त्यांनी प्रचंड क्रोधित झाले होते. त्याच क्रोधाला शांत करण्यासाठी तिथं विष्णुदेव प्रकट झाले. म्हणून तिथं एका गाभाऱ्यामध्ये 2 देव आहेत, एक म्हणजे खोपलेला शंकर म्हणजे क्रोधित झालेला शंकर, आणि त्याला शांत करण्यासाठी आलेला विष्णू म्हणजे धोपेश्वर. हे असे हे जं पहिलं वैशिष्ट्य. आणि दुसरं वैशिष्ट्य नंदी का नाही आहे, म्हणजे सतीदेवी नंदीबैलला घेऊन आपल्या वडिलांच्या घरी गेलेली, तर तो नंदी अजूनही यड्डूर गावामध्ये मंदिर आहे, त्या नंदीची पूजा आजही केली जाते. तर ही अशी एक स्टोरी आहे. तर मित्रांनो, कसं वाटलं आहे मंदिर,
आवडला ना, आय होप नक्की आवडला असेल. नक्की कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला कसं वाटलं. आणि मी असा प्रयत्न करत राहील की आमचे जे जुनं कल्चर आहे, जे स्कल्पचर आहे, ते तुमच्यापर्यंत आणून दाखवण्याचं. तर तुमचा सपोर्ट असाच राहून देत. आता मी तुम्हाला दाखवतो आमच्या गावामधलं घर. तिथं आम्ही जात नाही, हे आमचं आउटहाऊस आहे, म्हणजे फार्म हाऊस म्हटलं तरी चालेल. हे आजोबांनी सगळा हे जी रचना केली आहे खूप सुंदर आहे. इथं आल्यावर नुसतं पीस वाटतं. मी तर आठवडाभर इथनं काम केलो आणि क्लायमेटिक म्हणजे पावसाळी असल्यामुळं एक फील, ती वाईब वेगळीच होती. तुम्हाला दाखवतो मी. व्हिडिओ इथंच एंड करतो. तर थँक्यू सो मच आपल्या आयुष्यामधला एवढा वेळ माझ्यासाठी दिल्याबद्दल. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त फिरत राहा, खूप मस्ती करा, काळजी घ्या. भेटूया पुढे अशाच एक सुंदर जर्नीवर. तोपर्यंत पीस.